नमस्कार, मी डॉक्टर अर्चना जगताप, पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती खंडाळा. आता आपल्या खंडाळा तालुका दुष्काळ सदृश तालुका म्हणून घोषित करण्यात आला होता, त्या अनुषंगाने आपल्याकडे पुढील भवितव्यामध्ये चारा टंचाई भासण्याची शक्यता आहे. या दृष्टीने राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत चारा टंचाईची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने पशुपालकांना चारा उत्पादन करण्यासाठी बियाणं वाटप ही योजना आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत आपण पशुपालकांना कमीत कमी 10 गुंठे ओलिताखाली क्षेत्र असणाऱ्या पशुपालकांना, ते जास्तीत जास्त 1 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या पशुपालकांना आपण याच्यामध्ये वैरण बियाणे वाटप करणार आहे. यामध्ये ज्वारीचे बियाणं आहे, तसेच मका बियाणं आहे. तर यामध्ये आपण पशुपालकांना बियाणं वाटप हे आपल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत पुरवठा करणार आहोत. तसेच खतासाठीचे अनुदान हे आपण DBT द्वारे म्हणजे लाभधारकाच्या खात्यावर वर्ग करणार आहोत. या दृष्टीने सर्व पशुपालकांना विनंती आहे की सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा. चारा टंचाई भासू नये याकरिता सद्यस्थितीला आपण कमी वेळ लागणाऱ्या पिकांची जर लागवड केली तर आपल्याला पाण्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल आणि चाऱ्याची टंचाई आपण या माध्यमातून दूर करू शकतो. सदरचे बियाणे हे आपल्याला पशुवैद्यकीय संस्थांमार्फत पुरवठा केलं जाणार आहे आणि या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यावर, तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, प्रत्येक गावामध्ये जे कृषी सहाय्यक आहेत, पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षक आहेत, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे संपर्क साधू शकता. याचे बियाणाचा अर्जाचा नमुना आपण प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपलब्ध केलेला आहे आणि बियाणाचं वाटप हे देखील पशुवैद्यकीय दवाखान्यांकडून होणार आहे. या योजनेसाठी पशुपालकांनी सिंचनाची सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि सदरचे बियाणं हे चारा टंचाईच्या दृष्टीने वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे पशुपालकांनी हे बियाणं चारा पिकं तयार झाल्यानंतर पशुपालकांनी आपली गरज भागून जो काही उर्वरित चारा आहे तो माफक दराने किंवा जो काही शासकीय निकषानुसार इतर गरजवंत पशुपालकांना तो देण्यात यावा. सदर बियाणांचा लाभ घेताना सिंचनाची व्यवस्था अत्यावश्यक आहे याची पशुपालकांनी नोंद घ्यायला पाहिजे, कारण टंचाई हा प्रामुख्याचा विषय आहे. सदर योजनेसाठीचे अर्ज दिनांक 29 ऑक्टोबर ते दिनांक 12 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येतील. हा बियाणं वाटपाचा कार्यक्रम हा आपण विहित कालावधीमध्ये पूर्ण करणार आहोत, कारण चारा टंचाई ज्यावेळी आपल्याला भासणार आहे त्यावेळी चारा उत्पादन होणं अपेक्षित आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पशुपालकांनी दिनांक 12 नोव्हेंबरपर्यंत अर्ज नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जमा करावेत ही विनंती.